अमरावती शहरातील कपराशीपूरमध्ये भागातील कमिशनर कॉलनीमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. गेल्या एक महिन्यांपासून येथील पाणी पुरवठा बंद आहे. पाण्याचे 4 कोटी रुपयांचे बिल थकल्याने इथला पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय. कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून दरमहा 500 रुपये पाणीपट्टी कापली जात असतानाही 4 कोटी रुपये थकले कसे असा सवाल इथल्या रहिवाशांनी उपस्थित केलाय. या पाणी टंचाईमुळे ऐन उन्हाळ्यात इथल्या रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. एक महिन्यापासून आम्हाला पाणी आहे नाही आणि मी 30-35 वर्ष झाले ह्या कॉलनीमध्ये आहे आणि तेव्हापासून हाच प्रॉब्लेम आहे. पण तरी आम्ही सहन करत आहे. आज येईन उद्या येईन असं करून करून आम्ही कशी आमची जिंदगीनी करून राहिलो, पार पाडून राहिलो. पाणी प्यायचं मिळत नाही, वापरायचं मिळत नाही. मिळालं तर खराब मिळते. प्यायचं आम्ही कुठून आणायचं? आम्ही हापशिवरून आणायला लागते. 4 मजले चढवा लागते आम्हाला.